नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजच्या समाजमुद्रा या विषयसदरामध्ये मनपूर्वक स्वागत. आज समाजमुद्रा या विषयसदरामध्ये आपल्यासोबत आहेत संतुकराव हंबर्डे. आज नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक लागली आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान आता महायुतीकडून उमेदवार कोण अशी चर्चा होते. त्यानंतर संतुकराव हंबर्डे हे अधिकृत महायुतीचे उमेदवार झाले आणि संतुकराव हंबर्डे यांच्याविषयी जर पाहायला गेलं तर सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल आणि नांदेड भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि महानगर जिल्हाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदावर राहणारं व्यक्तिमत्व म्हणून आहे आणि त्यांचं जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम मोठं आहे आणि शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण जास्त मिळावं यासाठी सहयोग कॅम्पच्या माध्यमातून त्यांनी नांदेडमध्ये शैक्षणिक क्षेत्राचं मोठं काम केलं आहे. ते सध्या लोकसभेचे विद्यमान उमेदवार देखील आहेत. साहेब नमस्कार. साहेब, तुम्ही लोकसभेचे उमेदवार आहात, अधिकृत उमेदवार आहात आणि त्यासोबत आता फार काही तास शिल्लक राहिलेत मतदानासाठी, तर एकंदरीत आपलं लोकसभेचे निवडणुकीसंदर्भात कशी प्रचार यंत्रणा चालू आहे, कसं काम करते, काय सांगाल या संदर्भात? खरं तर मी मागच्या 12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मी एक वेळेस महानगरचा अध्यक्ष होतो आणि आता ग्रामीण जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळं संघटना ही माझी मजबूत आहे. संघटना माझी सगळी लोक माझ्या ओळखीची आहेत आणि सगळे लोक संघटनेला अतिशय चांगल्या तरीने कामाला येतात. कारण काय, एकतर मोदीचं सरकार वर आहे आणि त्यांनी जो विकास केला मागच्या 10 वर्षात तो स्वातंत्र्यानंतर कुणीही केलेला नाही आहे विकासाला धरून. आणि आता असा एक नरेटिव्ह की वर मोदीजी असतील सत्तेमध्ये तर भारतीय जनता पार्टीचा खासदार दिला तर जिल्ह्याचा विकास होईल अशी लोकांच्या म्हणजे जनतेच्या डोक्यात बसलं की आता भारतीय जनता पार्टीचाच खासदार दिला पाहिजे. त्याच्यामुळे प्रचार अतिशय जोरात आहे. नक्कीच. त्यासोबतच साहेब, सध्या तुमचं जे व्हिजन आहे, आपण नेमकं कोणतं व्हिजन घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीला समोर जातात, काय सांगा विकासाचं व्हिजन? नांदेड विकासाबद्दल बोलायचं झालं, मागच्या सगळ्या खासदारांनी विकास केल्याबद्दल मी काही बोलत नाही आहे. पण जे काही त्यांच्या काळात पेंडिंग कामं राहिलं, रेल्वेचं असेल ते पूर्ण करेल. पण आता खरं तर मोदीजींना विकसित भारत करण्याचं स्वप्न आहे. मोदीजी या 5 वर्षामध्ये मागच्या जो विकास झाला त्याच्यापेक्षा 2 पट करणार आहेत आणि त्यापासून नांदेड वंचित राहू नये विकासापासून. नांदेडला माझ्या डोक्यात हा मेडिकल हब आहे. मेडिकल हब असेल तर इथं एम्ससारखी इन्स्टिट्यूट आली पाहिजे. नांदेडला कम्प्युटरचे कोर्सेस असलेले भरपूर इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, बी सी ए कॉलेज आहे, एम सी ए कॉलेज आहेत. आपले विद्यार्थी नोकरीसाठी बाहेर जातात, बेंगलोरला, पुण्याला, मुंबईला. मग त्या विद्यार्थ्यांना स्थानिक म्हणजे त्यांना वाटतं ना कोणतरी घराजवळ राहावं म्हणून, त्यासाठी एखादी आय टी पार्क उभं करण्याची माझी कल्पना आहे. पण ही आय टी पार्क उभं करत असताना केंद्राच्या मदतीशिवाय होणं शक्य नाही असे मला डोक्यात असेल काय बरं. नक्कीच. सध्या मोदीजी साहेबांचं म्हटलं जाते परंतु कुठंतरी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही या गोष्टीमुळे कुठंतरी ह्या नॅरेटिव्ह आहे, याचं कुठे फिरत असताना काय अडचणी येतात का? नाही, असं काहीच अडचण. शेतकरीसुद्धा खुश आहेत. शेतकऱ्याला शेतकरी सन्मान निधी वर्षाला 12,000 मिळतात. मग राज्य सरकारचे लाडके बहिणची मिळाले, गॅस सिलेंडर फ्री आहे, वीज फ्री आहे 24 तास. कधीला लोड शेडिंग झालं नाही माहितीच्या काळात. शेतकऱ्यांसुद्धा ते सोलार पंपसुद्धा फ्री दिले शेतकऱ्यांना. शेतकरीसुद्धा ना आणि आता हमी भाव दिलाच ना मी. म्हणजे बघा ना, कर्नाटक आणि आपला आंध्र प्रदेशात तेलंगणा रेट आहे सोयाबीनचा आणि आपला काय कंपेअर आहे ते खूप खबर आहे. आपल्याकडे 5-5.5 हजार काहीतरी आहे, त्यांच्याकडे 3,500 आहे. नक्की साहेब, सध्या आपण पाहिलं तर महाराष्ट्राबरोबरच आपल्या नांदेडमध्ये प्रचंड बेकारी आहे. आपण पाहिलं की दिवाळीच्या दिवशी भाऊबीज असते, भाऊबीजच्या दिवशी अनेक गाड्या पुण्याच्या दिशेने रोजगाराच्या दिशेने रोजगार मिळवण्यासाठी हो ना आपले यासाठी आपला काय संकल्प? हो, नांदेडचे सुशिक्षित मुलं बाहेर गेले नाही पाहिजे. बरोबर, त्यासाठी इथं खूप संधी उपलब्ध त्याला करून दिली पाहिजे. आय टी पार्क असेल, आता आपली कृष्णूरची पंचतारकीत MIDC आहे, त्या MIDC जर ते खरं म्हणजे औषधाचं हब आहे तिथं जर इंडस्ट्रीसुद्धा आम्ही आणू शकतो. पण त्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर केंद्राची मदत आवश्यक आहे आणि जनतेने भरपूर आशीर्वाद तुम्हाला मोदी साहेबांना सांगता येईल आम्ही की बाबा नांदेडनी भरपूर आशीर्वाद दिलेले आहे. नांदेडसाठी काहीतरी दिलेलं आहे कारण मराठवाड्यात एकच खासदार निवडून आला आहे. बाकी माझ्या मदतीला 2 खासदार आहेत, डॉक्टर गोपचडे आहेत, आमचे मार्गदर्शक अशोक चव्हाण जी आहेत. त्यांच्या नांदेडचा विकास या 5-5 वर्षात होईलच, याची कुठलीही शंका नाही. आणि विकासाचं व्हिजन आम्हाला तिघांना आहे ना. आम्ही आहे म्हणणं बरोबर नाही पण आहे ना. बरं, नक्कीच. मोदी साहेब देशामध्ये आहेत आणि तुम्ही जर नांदेडमध्ये जर आलात आणि तुम्ही खासदार झालात तर येणाऱ्या काळामध्ये कोणकोणते कामं होतील काय वाटते तुमच्या माध्यमातून? सुरुवातीचे फास्ट निर्णय कोणते देणार तुम्ही? पहिलं फक्त बेरोजगारी हटवण्याचं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही काम करू. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू आम्ही, त्या 2 गोष्टी तरी मूळ. आणि महिलांचे काही प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न राहितच नाही कारण मोदी साहेबांनीच नारी शक्ती मजबूत केलेली भारतामध्ये.
आता शिक्षण क्षेत्रात पाहायला गेलं तर तुम्ही चांगलं काम आहे, सहयोग कॅम्पसच्या माध्यमातून अनेकांना व्यावसायिक शिक्षण मिळतं, यासह अजून काही शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव आपल्या कामगिरी करायची? हो, करता येईल ना. केंद्रात गेल्यानंतर केंद्राच्या ज्या ज्या काही योजना असतील नांदेड विकसित करण्यासाठी, त्या सगळ्या आम्ही आणू ना, आम्हाला त्याचा अभ्यास आहे ना. सध्या आपण पाहिलं की वसंतराव चव्हाण साहेब होते, त्यांचं नंतर आता त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण आता हे केले, एकंदरीत पाहता कसं अनुभूतीची लाट आहे, काय वाटते नेमकं? त्या बाबतीत मी काही बोलत नाही, बोलणं बरोबर नाही. नक्कीच. त्यासोबत साहेब, जाता जाता उद्याच निवडणूक आहे, मतदान देखील विस्तार केला, या संदर्भात सर्व जनतेंना, मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात सर्व जनतेंना काय आव्हान कराल, काय सांगाल? नांदेड लोकसभा मतदारस मी जनतेला नम्र आव्हान करतो की येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मी डॉक्टर संतोष महतो हंबर्डे कमळाचं बटन दाबून आणि माझ्यासोबतच्या सर्व महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबून भरघोष मताने विजयी करावं. आणि मतदान हे खूप मोठं दान आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं अशी विनंती करतो. साहेब, आपण वेळातला वेळ काढून राजमुद्रा निवडणुकीच्या समाजमुद्रा या सत्रामध्ये संवाद साधला, त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेबांनी अनेक विषयावर हात घातलेला आहे, त्यांनी ते सांगितलं आहे की बाबा देशामध्ये मोदीचं सरकार आहे, त्यामुळे जर मोदीचा जर या ठिकाणी नांदेडला जर खासदार झाला तर नांदेडचा विकास होऊ शकेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबत या अनेक प्रश्नाचं त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला देखील एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल, तुमचा एखादा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता आणि आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. त्यासोबतच राजमुद्रा निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभेची पोटनिवडणूक असेल त्यासोबत आणि विधानसभेच्या वेगवेगळ्या उमेदवारांच्या देखील आम्ही मुलाखती घेतल्या आहेत, त्या मुलाखती नक्की पहा आणि राजमुद्राचे वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही पाहायला विसरू नका, नक्की पाहत रहा. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाइव्ह.